नासिक में कोरोना के बढ़ते हुए संक्रमण को लेकर जिला कलेक्टर की हिदायत। नासिक में बढ़े एक महीने में चौगुना कोरोना के मरीज, नासिक में 4000 हुई कोरोना मरीजों की संख्या। नासिक जिला कलेक्टर सूरज मांडरे ने कहा कि नासिक में मास्क न लगाने और कोरोना गाइडलाइन का पालन न करने पर 1000 रुपए का जुर्माना लिया जा रहा है। नागरिकों को कोरोना के नियमों का पालन करने की जरूरत है। कुछ लोगों की लापरवाही के चलते बढ़ रहे हैं कोरोना के मरीज। भारतीय न्यूज के लिए नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। नमस्कार मंडळी, मी सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक बोलतोय। गेल्या काही दिवसांपासून कोरोना संदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे, त्यामुळे आपल्याला वस्तुस्थिती माहिती व्हावी म्हणून मी आपल्याशी बोलत आहे। आपल्याला कल्पना आहे की फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वी 6 तारखेला आपल्याकडे 1163 पेशंट्स होते आणि अशी परिस्थिती होती की जवळजवळ आता कोरोना आपल्यामधून निघून जाईल आणि फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत आपण कोरोनामुक्त होऊ। परंतु आज आपल्याकडे 3709 पेशंट्स आहेत। आता याची कारणं अनेक आहेत। फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी झाल्या असतील त्या सगळ्यांचं आपल्याला आत्मपरीक्षण थोडंसं करावं लागेल। परंतु वस्तुस्थिती ही आहे की एका महिन्याच्या अंतरात म्हणजे 30 दिवसामध्ये जवळपास आपण चौपट पेशंटांपर्यंत पोहोचत आहोत। आपल्याला मागच्या वर्षीचा अनुभव आहे की मागच्या वर्षी गती कशा पद्धतीने वाढत होती। इन्फेक्शन पहिल्यांदाच आलेलं होतं, आपलं जवळजवळ लॉकडाऊन होतं, लोक एकमेकांना भेटत नव्हते, खूप काळजी घ्यायचे, संवेदनशील होते। असं असताना सुद्धा आपला आकडा सुरुवातीला मार्चमध्ये 1, एप्रिलमध्ये 100, मेमध्ये 1000 आणि त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये 10000 गेला। म्हणजे 10-15 पट वाढ केवळ 3-4 महिन्यामध्ये झाली। आज तर चौपट वाढ आपण एकाच महिन्यामध्ये करून ठेवत आहोत। म्हणून मला असं आपल्याला सांगायचं आहे की काही लोकांचं मत आहे की एन्फोर्समेंट वाढवावी, दंड करावेत खूप जास्त। आपल्याला हे मी सांगू इच्छितो की करोडो रुपये दंड यापूर्वी देखील केले गेलेले आहेत आणि केसेस दाखल केले गेलेले आहेत। प्रशासकीय पातळीवरून जितकं काय करता येणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत। परंतु हे एक सामाजिक संकट आहे, ही गोष्ट आपण विसरता कामा नये। ही काही प्रशासकीय योजना नाही आहे की लसीकरणाच्या बूथमध्ये लस आणून ठेवणं कुणाची तरी जबाबदारी, बूथ लावणं कुणाची तरी जबाबदारी, लस देणं कुणाची तरी जबाबदारी। ही काही निवडणूक नाही आहे की मतपेट्या एका ठिकाणी आणणं वगैरे वगैरे, हे सगळं ही सर्वांची जबाबदारी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। जर एक व्यक्ती विदाऊट मास्क फिरत असेल आणि जर का त्याला दंड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि दुसरे 10 लोक जर तेवढ्याच वेळामध्ये निघून गेले विदाऊट मास्क, तर तो एन्फोर्समेंट एजन्सीच्या मर्यादा देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत। म्हणून मला असं वाटतं की थोडंसं आता आपणच यामध्ये स्वयंशिस्त कशी लावता येईल, आपण जास्तीत जास्त जे काही गाईडलाईन्स आहेत, ज्या मार्गदर्शक सूचना आहेत की त्रिसूत्री आपल्याला दिलेले मास्कबद्दल, सॅनिटायझरबद्दल, शारीरिक अंतर ठेवण्याबद्दल, अनावश्यक कार्यक्रम न घेण्याबद्दल, जितकं काही टाळता येईल तितकं आपण स्वयंस्फूर्तीने टाळलं पाहिजे। कुणीतरी येईल आणि मग आपल्याला काहीतरी बंद करायला लावेल, शिस्त लावायला लागेल, हा काही त्याच्या हिताचा प्रश्न चाललेला नाही आहे, हे आपल्या स्वतःच्या हिताचं आहे। आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या वेळेला बाहेरून येणाऱ्या लोकांवरती आपण अनेक निर्बंध आणले, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोना नव्हता, म्हणून जिल्हा बंदी, बाहेरच्या लोकांवरती निर्बंध वगैरे, ह्यामुळे आपण बरंचसं ते पोस्टपोन करू शकलो। आता परिस्थिती अशी आहे की आपल्या आतमध्ये सुद्धा आपण 3709 पेशंट्स आहेत, यामुळं इन्फेक्शन कंट्रोल जर करायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या आपल्या भोवती एक चिलखत घेऊन समाजामध्ये वावरावं लागणार आहे आणि ती चिलखत काय आहे हे आपल्या सर्वांना आतापर्यंत माहिती आहे। त्यामुळे आपण ही जी त्रिसूत्र आहे तिचा चांगल्या प्रकारे अवलंब करा। शेवटी व्यवस्था बंद करणं, लॉकडाऊन करणं वगैरे हे कुणालाच आवडणारं नाही आहे, शेवटी त्याचा लोड शासन प्रशासनावरच येतो। हे काही फार आवडीने किंवा कुणी करतं अशातला भाग नाही आहे, ते गरज म्हणून करावं लागतं। ती वेळच आपण जर येऊ नाही दिली, आपल्याला त्या स्टेजपर्यंत पोहोचायचंच नाही आहे अशी जर आपण पक्की धारणा केली, शेवटी सगळंच बंद होण्यापेक्षा आपण निर्बंधामध्ये थोडं थोडं राहिलो तर मला वाटतं की आपल्याला ही परिस्थिती चांगली हाताळता येईल। एकदा आपण हाताळलेली आहे, चांगल्या प्रकारे हाताळलेली आहे, म्हणून माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे की थोडंसं आपणच एकमेकांमध्ये याचं प्रबोधन करावं, आपण लक्ष द्यावं की सगळेच आपल्या परिवारातले लोक व्यवस्थितरित्या या सर्व गाईडलाईनचं पालन करतील, आपले मित्रपरिवार या सर्व गाईडलाईनचं पालन करेल। आणि मला असं वाटतं की अजून वेळ हातातून गेलेली नाही, अजून क्वाईट मॅनेजेबल अशा परिस्थितीत आपण आहोत। परंतु जर आपण हे सगळं सोडून देणार असू, आपण एकदम स्वैर वागणार असू, तर मात्र येणारा काळ आपल्यासाठी खूप कठीण राहील असं सुद्धा मला वाटतंय। म्हणून माझी पुन्हा सर्व नागरिकांना विनंती आहे, मागच्या वर्षी दाखवलेला सामंजस्यपणा पुन्हा दाखवण्याची वेळ आली, अधिक जास्त प्रकारे दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि ते कराल याची मला खात्री देखील आहे। धन्यवाद। Subscribe now to most exciting channel ever.